केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लोकसभेसाठी देशात 8 ते 10 तर राज्यात 2 जागांची मागणी केली आहे. आरपीआय आठवले गटाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. आता एनडीए आघाडीत त्यांच्या वाट्याला नेमक्या किती जागा येतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. देशभरामध्ये आमची भूमिका अशी आहे की देशभरामध्ये आम्हाला 8-10 जागा मिळाव्यात अशी आमची भूमिका आहे. त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आहे, नॉर्थ ईस्टमधली काही राज्य आहे, साऊथ इंडियामधली काही राज्य आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला 48 जागापैकी 2 जागा देण्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण दलितांची मतं जी आहेत, बहुधांची मतं जी आहेत, ते आपल्याला ट्रान्सफर करायची असतील. रिपब्लिकन पक्षाला काही प्रमाणामध्ये झुकतमाप देणं अत्यंत आवश्यक आहे.